मेरे बच्चों, आप सबको भी स्वागत है। आज हम एक नया पाठ, छठी कक्षा का एक नया पाठ, मैं, हम, तू, तुम और आप, इस शब्दों के रहने वाला एक पाठ, इसके बारे में अध्ययन करेंगे। बच्चों देखिए, आप सभी भी हैं, किस तरह बातचीत करना है, तब कौन सा शब्द उपयोग करना है, इस पाठ में आप सबको भी बताया है। इसका अर्थ देखिए, मैं, नानू, हम, नावू, तू, नीनू, तुम, नीवू, आप, ताऊ अथवा नीवू, ये शब्द आता है। इसलिए बच्चों, आप सबको भी वाक्य किस तरह रचना करना है, इसके बारे में आप सबको भी जानकारी देने के लिए आपको ये पाठ दिया है। बच्चों इसलिए इस पाठ पर आप सदा याद रखिए, क्योंकि एक वाक्य रचना करने में आने वाला कुछ प्रमुख शब्दार्थ है। मकड़े निम्बू आरने तरगतिया एंटने पाठ याद मई, हम, तू, तुम और आ, ये सभी शब्द यानी व्यक्ति को अपने बारे में बोलने वक्त उपयोग करने वाला, अपने और अपने सामने रहने वाला व्यक्तियों के बारे में उपयोग करने वाला कुछ सर्वनाम शब्द है। आप सबको भी मालूम है, कन्नड़ में आप सभी भी पढ़ा है, नाम पद और सर्वनामा यानी संज्ञा या सर्वनाम, आप सभी भी उसके बारे में जानकारी आपको कन्नड़ में शिक्षक जी ने दिया होगा। नहीं तो मैं आपको बताऊंगा, जो व्यक्ति का नाम बताते हैं उसे हम क्या कहते हैं, संज्ञा, और व्यक्ति के बदले कुछ शब्दों का उपयोग करते हैं ना, कुछ शब्दों का उपयोग करते हैं ना, उसे हम क्या कहते हैं, सर्वनाम कहते हैं। ये सभी भी क्या है, सर्वनाम है। मकड़ी गाले नहीं आरने तरगति निम्न कन्नड़ शिक्षक नामपद सर्वनाम बेदारे व्यक्तिया बे अथवा प्रकृतियल प्रतियो वस्तु बेसकोड़ शब्द पदार्थ अथवा अलीवंत कण बे हेसर तड़ पदक नावेवी नामपद अंत करती। नामपद ईद प्रकार, व्यक्तिवाचक, जातिवाचक, भाववाचक, समूहवाचक, द्रव्यवाचक अन्नो ईद प्रकार। नामपद बदल उपयोगिष्ट शब्द बरतव अदक नावेती सर्वनाम अंती। सर्वनाम कुरीत पाठन यदा यह वो निम्बन पाठ, मई, हम, तू, तुम और आप, ये सभी भी आपको दिए गए एक वाक्य रचना करने में उपयोग होने वाला सर्वनामों का किस तरह उपयोग करना है, ये आपका पाठ है। पाठ के और ध्यान रखिए बच्चों, मकड़े सर्वनाम उपयोगको ना यहाँ वाक्य रचने पाठ यदा मई, हम, तू, तुम और आप, यह वो पाठ मकड़े पाठद ना सर्वनाम उपयोगको यीतिया पद रचने अथवा वाक्य रचने पाठ मकड़े पाठद ना यी पद शब्द वाक्य रचने नोड़ी मकड़े पाठद गमन तेरसठ पेज 63 पुट संख्य तेरी मकड़े। मैं गोपाल हूँ, मैं गोपाल हूँ, मैं छात्र हूँ, मैं स्कूल जाता हूँ। देखो गोपाल अपने बारे में बताते हुए कहता है कि मैं गोपाल हूँ, नाना यारो नान गोपाला, मैं छात्र हूँ, नानू अब विद्यार्थी, मैं स्कूल जाता हूँ, नानू शाले के होगी बरते ने अंतिल गोपाल तन बगे है तन मकड़े। फिर एक बार देखिए, मैं गोपाल हूँ, उन्होंने अपने आप के बारे में बताते कि मैं गोपाल हूँ। यहाँ आप देखिए जरा इस लड़के को यानी इस लड़का को देखते हुए आप समझ लीजिए कि इसका नाम क्या है, गोपाल है। ये तो छात्र है, ये हर रोज़ क्या करता है, स्कूल को जाता है। मैं गोपाल हूँ, वो खुद अपने बारे में बताता है कि मैं गोपाल हूँ, मैं छात्र हूँ, मैं एक छात्र हूँ, मैं स्कूल जाता हूँ। देखो अपने बारे में वो बताता है कि मैं गोपाल हूँ, मैं एक छात्र हूँ और मैं स्कूल जाता हूँ। इस तरह गोपाल ने अपने बारे में यहाँ बताया है। इले मकड़े नहीं तकबूद व्यक्ति तन बे हेकोड़ा नानू अ प्रयोग मातना
ಈ ನಾನು ಅನ್ನೋ ಒಂದು ಸರ್ವನಾಮ ಉಪಯೋಗ ಮಾಡ್ತಾನಲ್ಲ, ಇಲ್ಲಿ ಮೈ ಗೋಪಾಲ್ ಹೂಂ ನಾನು ಗೋಪಾಲ, ಮೈ ಛಾತ್ರ ಹೂಂ ನಾನೊಬ್ಬ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ, ಮೈ ಸ್ಕೂಲ್ ಜಾತಾ ಹೂಂ ನಾನು ಶಾಲೆಗೆ ಹೋಗಿ ಬರ್ತೀನಿ ಅಂತ ಗೋಪಾಲ ಹೇಳ್ತಾನ. ಮುಂದೆ ನೋಡ್ರಿ ಮಕ್ಕಳೇ, ಮೈ ಸರ್ಲಾ ಹೂಂ, ಮೈ ಸರ್ಲಾ ಹೂಂ ಮೈ ಛಾತ್ರ ಹೂಂ. ದೇಖೋ ಛಾತ್ರ ಪುಲ್ಲಿಂಗ ಯಾದ ರೀ ಬಚ್ಚೋ, ಛಾತ್ರ ಪುಲ್ಲಿಂಗ, ಛಾತ್ರ ಸ್ತ್ರೀಲಿಂಗ, ಶಿಷ್ಯ ಪುಲ್ಲಿಂಗ, ಶಿಷ್ಯ ಸ್ತ್ರೀಲಿಂಗ, ಭೈಂಸ ಸ್ತ್ರೀಲಿಂಗ, ಭೈಂಸ ಪುಲ್ಲಿಂಗ. ಇಲ್ಲೇ ಆಪ್ ಸಬ್ಕೋ ಭೀ ಲಿಂಗಕ್ಕೆ ಬಾರೇ ಯಾದ ರಾನಾ ಹೇ ಯಾವ ಬತಾತಿ ಹಾಕಿ ಹಾಗೆ. ಮೈ ಸರ್ಲಾ ಹೂಂ, ಮೈ ಛಾತ್ರ ಹೂಂ, ಮೈ ಲಿಖತಿ ಹೂಂ. ದೇಖೋ ಹಾಗೆ ಯಾಂ ರಹನೆ ವಾಲ ಲಡ್ಕಿನೇ ಯಾಂ ಬತಾತಿ ಹಾಕಿ, ಮೈ ಸರ್ಲಾ ಹೂಂ, ಮೈ ಏಕ ಮೇರಾ ನಾಮ ಹೇ ಸರ್ಲಾ, ಮೈ ಛಾತ್ರ ಹೂಂ, ಮೈ ಏಕ ವಿದ್ಯಾರ್ಥಿನಿ ಹೂಂ, ಮೈ ಲಿಖತಿ ಹೂಂ. ಓ ಕ್ಯಾ ಕರ ರಾ ಹೇ ವಾ ಕಿತಾಬ್ ಮೇ ಕುಚ್ ಲಿಖ ರಹಿ ಹೇ, ಇಸ್ಲೇ ವೋ ಆಪ್ನೆ ಆಪ್ಕೆ ಬಾರೇ ಮೇ ಬತಾತಿ ಹಾಕಿ, ಮೈ ಕ್ಯಾ ಕರ ರಹಿ ಹೂಂ, ಓ ಕ್ಯಾ ಕರ ರಹಿ ಹೇ ವಾ, ಓ ವಹಾ ಲಿಖ ರಹಿ ಹೇ, ಮೈ ಲಿಖತಿ ಹೂಂ. ಇಸ್ ತರ ಸರ್ಲಾನೆ ಆಪ್ನೆ ಬಾರೇ ಮೇ ಯಾಂ ಬತಾಯಾ ಹೇ. ಮೈ ಸರ್ಲಾ ಹೂಂ ನಾನು ಸರಳ ಅಂತಂದು ಹೇಳ್ತಾಳಕ್ಕೆ, ಮೈ ಛಾತ್ರ ಹೂಂ ನಾನು ಒಬ್ಬ ವಿದ್ಯಾರ್ಥಿನಿ, ಮೈ ಲಿಖತಿ ಹೂಂ ನಾನು ಏನು ಮಾಡ್ತೀನಿ ಶಿಕ್ಷಕರು ನೀಡಿದಂಥ ಒಂದು ಗೃಹಪಾಠ ಅಥವಾ ಹೋಮ್ವರ್ಕ್ನ ನಾನು ಇಲ್ಲಿ ಮಾಡ್ತೀನಿ ಅಂತಂದು ಆ ವಿದ್ಯಾರ್ಥಿನಿ ಹೇಳ್ತಾಳೆ. ಮಕ್ಕಳೇ ಹಾಗೆ ಅದಕ್ಕೆ ಯಾ ಹಮ್ ಲಡ್ಕೆ ಹೇ ಯಾ ಹಾಗೆ ಯಾ ದೇಖಿಯೇ ಬಚ್ಚೋ ಆಪ್ ಸಭಿ ಭೀ ಹಮ್ ಲಡ್ಕೆ ಹೇ ಏಕ್ ಸೇ ಅಧಿಕ ರಹನೆ ವಾಲ ಶಬ್ದೊಂಕೋ ಹಮ್ ಕ್ಯಾ ಕಹತೆ ಹೇ ಹಮ್ ಲಡ್ಕೆ ಹೇ ಹಮ್ ಲಡ್ಕೆ ಹೇ ಔರ ಹಮ್ ಮಿತ್ರ ಹೇ ಹಮ್ ಪಾಠ ಪಡ್ತೆ ಹೇ. ದೇಖೋ ಅಪ್ನೆ ಬಾರೇ ಮೇ ಕಿಸ್ ತರ ಬತಾತೆ ದೇಖೋ ಬಚ್ಚೋ ವಾಂ ಹಮ್ ಲಡ್ಕೆ ಹೇ ಓ ಕ್ಯಾ ಹೇ ದೋ ಲಡ್ಕೆ ವಾಂ ಬೇಟಾ ಹೇ ಇಸ್ಲೇ ಏಕ್ ಸೇ ಅಧಿಕ ಜಾದಾ ರಹನೆ ವಾಲಾ ವಸ್ತುವೊಂಕ ಹಮ್ ಕ್ಯಾ ಕಹತೆ ಹೇ ಬಹುವಚನ ಕಹತೆ ಹೇ ಇಸ್ಲೇ ವಹಾ ಮೈ ನೈ ಲಿಯಾ ಹೇ ಬಲ್ಕಿ ವಹಾ ಹಮ್ ಲಡ್ಕೆ ಹೇ ಹಮ್ ಮಿತ್ರ ಹೇ ಹಮ್ ಪಾಠ ಪಡ್ತೆ ಹೇ ವಹಾ ದೋ ಮಿತ್ರ ವಹಾ ಬೇಟಾ ಹೇ ಹಮ್ ಲಡ್ಕೆ ಹೇ ನಾವು ಯಾರು ನಾವು ಹುಡುಗರು ಹಮ್ ಲಡ್ಕಾ ಹೇ ಇಸ್ ತರ ನೈ ಬತಾ ಹೇ ಬಲ್ಕಿ ಹಮ್ ಲಡ್ಕೆ ಹೇ ನಾವು ಹುಡುಗರು ಹಮ್ ಮಿತ್ರ ಹೇ ಹಮ್ ದೋನೋ ಮಿತ್ರ ಹೇ ನಾವಿಬ್ಬರು ಏನು ಸ್ನೇಹಿತರು ನಾವು ಸ್ನೇಹಿತರು ಅನ್ನೋದು ಹೇಳ್ತಾರ. ಹಮ್ ಪಾಠ ಪಡ್ತೆ ಹೇ ನಾವೇನು ಓದ ಅಂತೀವಿ ಪಾಠ ಹೇಳ್ಕೊಟ್ಟದಲ್ಲ ಗುರುಗಳು ಆ ಪಾಠನ ಸರಿಯಾಗಿ ಏನು ಮಾಡಂತೀವಿ ಓದುತ್ತೇವೆ ಅಂತಂದು ಆ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಇಲ್ಲಿ ತಮ್ಮ ಇಬ್ಬರು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ತಮ್ಮ ಬಗ್ಗೆ ಮಾಹಿತಿ ನೀಡ್ತಾರೆ. ಮಕ್ಕಳೇ ಫಿರೇಕ್ ಬರ್ದಕ್ಕೆ ಹಮ್ ಲಡ್ಕೆ ಹೇ ಹಮ್ ಮಿತ್ರ ಹೇ ಹಮ್ ಪಾಠ ಪಡ್ತೆ ಹೇ ಹಮ್ ಲಡ್ಕೆ ಹೇ ಹಮ್ ಮಿತ್ರ ಹೇ ಹಮ್ ಪಾಠ ಪಡ್ತೆ ಹೇ. ಹಾಗೆ ದೇಖಿಯ ವಾ ಲಡ್ಕಿಯ ಅಪ್ನೆ ಬಾರೇ ಮೇ ಲಡ್ಕಿಯ ಕಿಸ್ ತರ ಅಪ್ನೆ ಬಾರೇ ಮೇ ಯಾ ಬತಾತೆ ದೇಖೋ ಹಮ್ ಲಡ್ಕಿಯ ಹೇ ಹಮ್ ಕೇಳ್ತಿ ಹೇ ಔರ್ ಹಮ್ ಹಮ್ ಸಾಥ್ ರಹತಿ ಹೇ. ದೇಖೋ ಲಡ್ಕಿಯ ಖುದ್ ಅಪ್ನೆ ಬಾರೇ ಮೇ ಕಿಸ್ ತರ ಕಹತಿ ಹೇ ದೇಖೋ ಹಮ್ ಲಡ್ಕಿಯ ಹೇ ಓ ಸಭಿ ಭೀ ಲಡ್ಕಿಯಾ ಹೇ ವಾ ತೀನ್ ಲಡ್ಕಿಯಾ ಹೇ ಇಸ್ಲೇ ಓ ಅಪ್ನೆ ಬಾರೇ ಮೇ ಕ್ಯಾ ಬತಾ ಹೇ ಹಮ್ ಲಡ್ಕಿಯಾ ಹೇ ಹಮ್ ಕೇಳ್ತಿ ಹೇ ಓ ಸಭಿ ಭೀ ಕ್ಯಾ ಕರ ರಹಾ ಹೇ ವಾ ಕೇಳ ರಹಿ ಹೇ ಹಮ್ ಕೇಳ್ತಿ ಹೇ ಹಮ್ ಸಾಥ್ ರಹತಿ ಹೇ ಓ ಸಭಿ ಭೀ ಏಕ ದೂಸರೆ ಸೇ ದೂರ ನಹೀ ರಹತಿ ಹೇ ಓ ಸದಾ ಸಾಥ್ ರಹತಿ ಹೇ. ಇಸ್ ತರ ಅಪ್ನೆ ಬಾರೇ ಮೇ ಯಾ ಲಡ್ಕಿಯಾ ಬತಾಯಾ ಹೇ. ಮಕ್ಕಳಲ್ಲಿ ಹೆಣ್ಣುಡ್ರು ಆಟ ಆಡೋದಿದ್ರೆ ಹೆಣ್ಣುಮಕ್ಕಳು ಅವ್ರ ತಮ್ಮ ಬಗ್ಗೆ ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ ನೋಡ್ರಿ ಅಲ್ಲಿ ಹಮ್ ಲಡ್ಕಿಯಾ ಹೇ ನಾವು ಹೆಣ್ಣು ಹುಡುಗಿಯರು ಅಂತಂದು ಹೇಳ್ತಾರೆ ಅವರು. ಹಮ್ ಕೇಳ್ತಿ ಹೇ ನಾವೆಲ್ಲರೂ ಏನು ಮಾಡಂತೀವಿ ಆಟ ಆಡೋಗಂತೀವಿ ಅಂತಂದು ಆ ಹುಡುಗಿಯರು ಹೇಳ್ತಾರೆ. ಹಮ್ ಸಾಥ್ ರಹತಿ ಹೇ ನಾವೆಲ್ಲರೂ ಒಟ್ಟಾಗಿ ಇರುತ್ತೇವೆ ಅನ್ನೋದನ್ನು ಹೇಳ್ತಾರೆ ಮಕ್ಕಳೇ. ಆಮೇಲೆ ಮತ್ತೊಬ್ಬ ಹುಡುಗ ಇಲ್ಲಿ ಹುಡುಗನ ಬಗ್ಗೆ ಒಂದು ಹೇಳ್ತಾರೆ ನೋಡ್ರಿ ಮಕ್ಕಳೇ. ತು ಮೋಹನ್ ಹೇ ದೇಖೋ ವ್ಯಕ್ತಿ ಅಪ್ನೆ ಬಾರೇ ಮೇ ಚೋಡ್ಕರ್ ದೂಸರೆಗೆ ಬಾರೇ ಮೇ ಬೋಲನೆ ವಕ್ತ ಕಿಸ್ ತರ ಸರ್ವನಾಮ ಉಪಯೋಗ ಕರ್ತಾ ಹೇ. ತು ಮೋಹನ್ ಹೇ ತು ಕೌನ್ ಹೇ ತು ಮೋಹನ್ ಹೇ ತು
दूध पीता है तो दूध पीता है, और तू बलवान है तो मोहन है, तो दूध पीता है और तू तो एक बलवान है, तू मोहन है। व्यक्ति अपने के बारे में छोड़कर अपने सामने रहने वाला व्यक्ति के बारे में बोलने वक्त तू मोहन हो, तो दूध पीता है और तुम बलवान हो, इस तरह उसके बारे में बोलने वक्त व्यक्ति अपने को छोड़कर अपने सामने रहने वाला एक ही व्यक्ति के बारे में बोलने वक्त तू शब्द का प्रयोग करता है। इसलिए वहाँ बताता है कि तू मोहन है नियारो नीनु मोहना, तू दूध पीता है नीनु हाल कुड़तिया, तू बलवान है नीनु भ्रष्ट शक्तिवंत नदी नीनु बलशाली दी अंत आ व्यक्ति तुम हुड़गन बग्गे हेतर मकड़े आगे माद के बच्चों। यहाँ व्यक्ति अपने के छोड़कर दूसरे के बारे में यानी अपने के उम्र में बड़े रहने वाला व्यक्तियों को उपयोग करने वाला शब्द में तुम किसान हो, तुम कौन हो, तुम किसान हो, तुम हल चलाते हो, तुम तो खेती में क्या करते हैं हल चलाते हो, खेती में हल चलाते हो और तुम अन्नदाता हो। देखो व्यक्ति अपने के उम्र में बड़े रहने वाला व्यक्तियों के बारे में बताते हैं कि तुम किसान हो, तुम कौन हो, तुम किसान हो, नीनो रहता। उनके साथ भी कुछ लोग हैं पीछे और तुम हल चलाते हो, नीनो नेगिलना उड़स्तीपा, नेगिलना होलदोलगा नेगिलिंदा होला निन्मर्तीपा बित्ती अंत हेतर। तुम अन्नदाता हो, सबको भी खाने देने वाला एक व्यक्ति अन्नदाता तुम हो, ಎಲ್ಲರಿಗೂ ಅನ್ನ ನೀಡುವಂಥ ಅನ್ನದಾತ ಯಾರಂದಾಗ ಅದು ರೈತ ಅಂದ್ರೆ ತಪ್ಪಾಗಲಾರ್ದು, ಓ ಕಿಸಾನ್ ಹೇ ಇಸ್ಲೇ ತುಮ್ ತೋ ಅನ್ನದಾತ ಹೋ ಸಬ್ಕೋ ಭಿ ಖಾನಾ ದೇನೆ ವಾಲಾ ಮಹಾನ್ ವ್ಯಕ್ತಿ ಹೋ ಇಸ್ ತರಹ ಉನ್ಕೆ ಬಾರೆ ಮೇ ಯಹಾಂ ಅಪ್ನೆಕೆ ಉಮ್ರ ಮೇ ಬಡೆ ರಹನೆ ವಾಲಾ ವ್ಯಕ್ತಿಯೋಂಕೆ ಬಾರೆ ಮೇ ಔರ್ ಏಕ್ ಪೂಜನೀಯ ರಹನೆ ವಾಲಾ ವ್ಯಕ್ತಿಯೋಂಕೋ ಹಮ್ ಕ್ಯಾ ಕಹತೆ ಹೈನ್ ಉಸೇ ಗೌರವ ದೇತೆ ಹುಯೆ ತೂ ನಹೀಂ ಬೋಲ್ತೆ ಬಲ್ಕಿ ಉನ್ಕೋ ತುಮ್, ಉನ್ಕೋ ಗೌರವ ದೇತೆ ಹುಯೆ ಉಸೇ ಹಮ್ ಕ್ಯಾ ಕಹತೆ ಹೈನ್ ತುಮ್, इज्जत से उसे उन लोगों को हम क्या कहते हैं इज्जत से गौरव देते हैं। और आइए और एक यहाँ चित्र है, देखो बच्चों आप अध्यापक है ने वो शिक्षक हो, आप कविता सुनाते हैं, आप तो हम लोगों को हम छात्रों को क्या करते हैं आप लोग आप कविता सुनाते हैं, हम लोग हम छात्रों को कविता सुनाते हैं, आप लिखना सिखाते हैं, हम लोगों को आप क्या करते हैं लिखना सिखाते हैं, आप तो शिक्षक हैं नहीं वो शिक्षक रो, आप कविता सुनाते हैं नहीं नमग कविते हाड़ना कलस्त्री गुरु, आप लिखना सिखाते हैं नमेलू यहा बरवण बरियोदनवेनमती गुरु बरियोदन नम कलस्त्री अोदन हेतर मकड़े। यह पाठ इे मुगीत मकड़े, यहाँ अभ्यास देखिए बच्चों, वहाँ कुछ शब्दों को दिया है आप लोगों को लिखने के लिए, वहाँ मैं लिखूँगा आप सभी भी क्या करो वहाँ अपने किताबों में पेंसिल से लिख लो बच्चों। उदाहरण के अनुसार लिखने के लिए आपको वहाँ दिया है अ भ और ख, इस तरह तीन सेशन किया है। मैं लिखती हूँ, तुम लिखती हो, तुम लिखते हो, आप लिखती हैं, उसी तरह मैं पढ़ती हूँ, तुम पढ़ते हो, देखो यहाँ कुछ परिवर्तन हुआ, तुम पढ़ती हो नहीं तुम पढ़ते हो, तुम पढ़ती हो,
आप पढ़ती हो, आप पढ़ती है, आप पढ़ते पढ़ते आप पढ़ती हैं, क्षमा कीजिए, आप पढ़ते हैं, पढ़ते हैं। आगे देखिए, मैं खाता हूँ, तुम खाते हो, आप खाते हैं, मैं जाता हूँ, तुम जाते हो, आप जाते हैं, मैं गाती हूँ, तुम गाते हो, आप गाते हैं, मैं देखता हूँ, मैं तुम देखती हो, तुम देखते हो, अच्छा यहाँ देखिए, मैं देखता हूँ, तुम देखते हो और आप देखते हैं। उसी तरह मैं हँसती हूँ, तुम हँसते हो और आप हँसते हैं। यानी मैं का मतलब मैं हँसती हूँ नाव नगुत्ते ने, तुम हँसते हो नीव नगुत्ते रे, आप हँसते हैं ನೀವೆಲ್ಲರೂ ನಗುತ್ತೀರಿ ಅನ್ನೋ ಒಂದು ಮಾತನ್ನು ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾರೆ ಮಕ್ಕಳೇ. ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ನಿಮ್ಮ ಒಂದು ವಾಕ್ಯಂಕ ಪಡೋ ಅವರು ಉದಾಹರಣೆಗೆ ಅನುಸಾರ ಲಿಖನೆಗೆ ಆಪ್ಕೋ ವಹಾಂ ದಿಯಾ ಹೇ. ಯಾ ದೇಖಿಯ ಉದಾಹರಣೆಗೆ ಮೈ ಪಡ್ತಾ ಹೂ, ಮೈ ಪಡ್ತಿ ಹೂ, ಯಾ ಪುಲ್ಲಿಂಗ ಸ್ತ್ರೀಲಿಂಗ ದಿಯಾ ಹೇ, ಮೈ ಪಡ್ತಾ ಹೂ ಪುಲ್ಲಿಂಗ ಹೇ, ಮೈ ಪಡ್ತಿ ಹೂ ಎ ಸ್ತ್ರೀಲಿಂಗ ಹೇ. ಉಸಿ ತರ ತುಮ್ ಕೇಳ್ತೆ ಹೋ, ತುಮ್ ಕೇಳ್ತೆ ಹೋ, ಯಾ ತುಮ ವಹ ಪುಲ್ಲಿಂಗ ಸ್ತ್ರೀಲಿಂಗ ನೀ ರಹತಾ ಹೇ, ಇಸಲಿಯೆ ತುಮ್ ಕೇಳ್ತೆ ಹೋ, ವಹಾಂ ಭಿ ತುಮ್ ಕೇಳ್ತೆ ಹೋ, ತುಮ್ ಲಿಖತೆ ಹೋ. थोड़ा गलत हुआ बच्चों वहाँ. मैं पहला उदाहरण के लिए, हाँ यहाँ आप लिखते हैं, ये आना था. आप लिखते हो, आप लिखते हैं, उसी तरह यहाँ भी आप लिखते हैं. और इसी तरह तुम आते हो, तुम आती हो, और मैं चलता हूँ, मैं चलती हूँ, तुम जाते हो और तुम जाते हो, उसी प्रकार आ जाता है बच्चों. इसलिए उन शब्दों पर याद रखिए. यहाँ भी तुम आते हो, तुम आते हो, तुम आते हो, और मैं चलती हूँ, मैं चलता हूँ, मैं चलता हूँ, मैं चलती हूँ, तुम जाते हो और तुम जाते हो. उसी प्रकार क्रमा यानी उल्टा सीधा शब्द दिया है, उन शब्दों को सीधा प्रकार से लिखने के लिए आपको बताया है. मैं गोपाल हूँ, वहाँ हूँ गोपाल मैं, उस प्रकार है. इसलिए ठीक तरह से मैं यहाँ लिखा है बच्चों. वहाँ देखिए, मैं गोपाल हूँ, वहाँ जाता मैं हूँ स्कूल, मैं स्कूल जाता हूँ,
लड़कियां है हम लड़कियां है। उसी प्रकार तू है पीता दूध, तू दूध पीता है। उसी तरह हो अन्नदात तुम अन्नदात हो। कविता आप है सुनते, आप कविता सुनते हैं, सुनाते हैं, सुनाता सुनाते हैं, आप कविता सुनाते हैं। इस प्रकार है बच्चे, आप सभी भी घर में क्या करो, अभ्यास करो। इसी प्रकार का अन्य कुछ शब्दों को, वाक्यों को घर में क्या करो, प्रयोग करो, लिखो, और इन शब्दों से अनेक शब्दों का यानी वाक्यों का प्रयोग करो बच्चों, घर में अभ्यास करो। अगले क्लास में, अगले पार्ट में मैं आप सबको भी मिलूँगा। बहुत बहुत धन्यवाद।